पवारांच्या या वक्तव्याबाबत भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. ते आपल्या बरोबर फोन लाईनवरून आहेत. चव्हाण साहेब, पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली जाते आहे, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणारे कोण? हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. हे हिंदू राष्ट्र प्राचीन सनातन राष्ट्र हिंदू राष्ट्र आहेच. माननीय शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी खरं म्हणजे ते एक देशातले आदरणीय नेते आहेत. त्या असं का बोलून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्याच नवल आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर तिथे एक संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान झाल्यानंतर पाण्यातून काढलेल्या माशासारखी काही लोकांची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे कुठलाही भ्रष्टाचाराचा किंवा राज्य त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या चालवलं जाते, दमनशाही चालवलं जाते असं की त्यांना आता कुठला मुद्दा मिळत नाही. त्यामुळे एखादा असा मुद्दा मिळाला की आणि आनंदाच्या उकळ्या फुटतात. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेष्टे होते असं कोण म्हणतंय? कोणी म्हटलंय? बीजेपीने म्हटलंय. बीजेपीने इतिहास लिहिलेला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहासाची पुस्तकं लिहिलेली आहेत. माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी अशा तऱ्हेचं त्यांची एक त्या ठिकाणी सवय आहे. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो कारण ते मोठे नेते आहेत. की अशी काहीतरी एखादी गोष्ट बोलावी आणि समाजामध्ये त्या ठिकाणी पिल्लू सोडून द्यावं की त्या ठिकाणी लक्ष दुसऱ्या ठिकाणी वेधलं जाईल. इतिहास हा या देशातला इतिहास बरोबर त्यांनी जर एका चांगल्या हेतूने इतिहासकारांची परिषद घेतली असं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण ब्रिटिशांनी इतिहास हा देशातला असा लिहून ठेवला आहे की त्या इतिहासामध्ये तोडमोड करून या देशातल्या वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार निर्माण झाला पाहिजे. त्या होत्या त्या किंवा आजही आहेत, जातपात किंवा अशा तऱ्हेच्या, आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. ते न करता ब्रिटिशांनी लिहिलेलाच इतिहास सत्य आहे. माननीय शरद पवार साहेबांना आपल्याला आठवत असेल की खरं म्हणजे बाबासाहेब पुरंदरांनी खराखरच शिवाजी महाराजांची महती नेली, आयुष्य वेचलं. त्यांना केवळ ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर हल्ले झाले त्याला अधिक तेल ओतण्याचं काम माननीय शरद पवारांनी केलं की होय आव्हाड बोलतायत ते बरोबर आहे किंवा अन्य कोणी बोलतायत ते बरोबर आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा विषयच नाही. अशी कुठली घटना दीड वर्षात माननीय मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केल्या आहे? कुठला कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे? कुठलं असं त्या ठिकाणी या देशामध्ये सरकार म्हणून व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलाय की ज्यामुळे अन्य धर्मियांचा द्वेष निर्माण होईल, त्यांना कमी समजलं जाईल? आणि आम्ही असं कधीच मानत नाही. हे हिंदू राष्ट्र आहेत, इथे हिंदू राष्ट्र आहे म्हणून कोणाला काही बोलण्याची त्या ठिकाणी इथे मुभा आहे? कोणी काही बोलू शकतो बेछूटपणे? एखाद्या घटनेचा त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी, जसं त्या एक दलित विद्यार्थ्याने हैदराबादमध्ये आत्महत्या केली, सगळ्यांनी मिळून त्याच्यावर विचार करून मार्ग काढण्याची चिंतन करण्याचा विचार नाही. तर आता आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि म्हणून शरद पवारांच्या त्या सगळ्या म्हणण्याचं मला वाटत नाही देशातली जनता गंभीर दखल घेईल. नक्की धन्यवाद चव्हाण साहेब, झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया मांडल्याबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.